कोल्हापूरमध्ये मतदानाची संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. सर्व केंद्रांवर मतदानाचं साहित्य पोहोचवण्यास सुरुवातही झालेली आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 3368 मतदान केंद्रांवर उद्या सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी. कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाची तयारी आहे ती पूर्णपणे झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आता या ठिकाणी जे मतदान केंद्रांवरती जाणार आहेत कर्मचारी त्यांच्याकडे सगळं अशा पद्धतीने साहित्य आहे ते द्यायला सुरुवात झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण जर बघितलं तर 3368 मतदान केंद्रांवरती हे मतदान प्रक्रिया आहे ते उद्या सकाळी 7 वाजल्यापासून पार पडणार आहे. आणि त्याच्यासाठीची ही सगळी तयारी आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूण जर बघितलं तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास 4660 पोलीस कर्मचारी या ठिकाणी आहेत तर होमगार्ड जवळपास 3000 या ठिकाणी पाहायला मिळतात. 34 तपासणी नाके आहेत ते या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत प्रशासनाच्या वतीनं. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर 5 ते 10 अतिसंवेदनशील केंद्र या ठिकाणी घोषित करण्यात आलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचा जर आढावा घेतला तर दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये साधारण महिलांचं देखील मतदानाची जी टक्के मतदार आहेत ते जवळपास 49% आहेत. म्हणजेच महिलांचं मतदान देखील या ठिकाणी खूप महत्त्वाचं असणार आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 19,38,403 आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये 18,14,277 इतके मतदार आहेत ते या ठिकाणी उद्या आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. त्यामुळे याची संपूर्ण तयारी आहे ती प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेली आहे. आता हे सगळे मतदान केंद्रांवरती हे सगळं साहित्य घेऊन गेलं जाईल आणि उद्या सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. उन्हाचा तडाखा जास्त आहे आणि त्यामुळंच प्रशासनानं नागरिकांना मतदारांना आवाहन केले की जास्तीत जास्त तुम्ही या ठिकाणी मतदान केंद्रांवर येऊन आपला मतदानाचा हक्क आहे तो बजावावा. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.